रामकृष्ण हरिमावली, कालपर्यंत आपण ज्ञानेश्वरीची 163 ओवी पूर्ण केली आणि आज आपण भगवद्गीतेमधील 20 श्लोक आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची 164 ओवीपासून सुरुवात करणार आहोत. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव तेथ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. मग सरीसेपणे उठावले दुणवटोनी उचलले तया दंडिक शोभले लोकत्रय. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयांत जलधर अनिवार का. त्यावेळी प्रलयकाली मेघझाप्रमाणे अनिवार वर्षाव करतात त्याचप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एक सारखा वर्षाव करू लागले. ते देखिलिये अर्जुने संतोष घेऊनी मने मन संभ्रमे दिठीसेने घालित असे. अर्जुनाने ते पाहून मनाचा संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली किंवा नजर भिरकावली. तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे. तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतला. ऋषिकेशम तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मे अच्युत यावदेतान्निरीक्षेहम योद्धुकामान वस्थितान कर्मे या सह योद्धव्य अस्मिन् रणसमुद्यते योत्समानान वेक्षेहम य एते अत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षव. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता चटकन रथ हाकावा व तो त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते ते. जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहत नाही तोपर्यंत रथ मध्ये उभा ठेव. येथ आले असती आघवे परिकवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणवनिया. येथ सर्व आले आहेत पण मी रणामध्ये कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे अतिशय आवश्यक आहे म्हणून मी ते सर्व पाहतो आहे. बहुत करुणी कौरव हे आतुर दुःस्वभाव वांटीवे वीण हाव बांधिती झुंजी. फार करून हे कौरव उतावीळ व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. झुंजाची आवडी धरिती परिसंग्रमी धीर नवती हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे. ते लढायची हौस तर बाळगतातच पण युद्धात टिकाव धरत नाही इतके सांगून संजय धृतराष्ट्रापुढे काय म्हणाला. ऐका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोही सैन्यान माझी केला उभा तेणे. ऐका अर्जुन एवढे बोलला इतक्या श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम उवाच पार्थ पश्यता समवेता कुरुन्निति तत्रापश्यस्थितान पार्थ पितृनथ पितामहन श्वशुरान सुरधश्चैव सेनयोरुभयोरपि तांस मिक्ष स कौन्तेयः सर्वा बंधून वस्थितान कृपया परियाविष्टो विषिदन्निदम ब्रवीत जेथ भीष्मद्रोणादिक जवळी केची सन्मुख पृथिवीपती आणिक बहुत आहाती. ज्या ठिकाणी भीष्म द्रोण आदी करुणी आप्त संबंधी व आणखी पुष्कळ राजे उभे होते तेथ स्थिर करुनिया रथू अर्जुन असे पाहातू तो दळभार समजतू संभ्रमेसी. त्या ठिकाणी रथ थांबून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला. मग देवा म्हणे देख देख हे गुरु गोत्र अशेख तव कृष्णमनी नावेक विस्मो जाहला. मग म्हणाला देवा पहा पहा हे सगळे भाऊबंधूस व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. तो आपण या आपण म्हणे येथ काही कवण दाणे हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला याने ह्यावेळी हे मनात काय आणले कुणास ठाऊ पण काहीतरी विलक्षणच असावे.
ऐसी पुढील से घेतु तो सहजे जाणे हृदयस्तु परी उगा असे निवांतून तिये वेळी। याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले, तो सर्वांच्या हृदयात राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले। परंतु त्यावेळी तो काही बोलला नाही व स्तब्ध राहिला। तव तेथ पार्थु सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधु मातुळ देखता झाला। तो तेथे केवळ आपले चुलते आजे गुरु भाऊ मामा यां सर्वांस अर्जुनाने पाहिले। इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तयान माझी। आपले इष्टमित्र मुले बाळे हे सर्व त्या सैन्यात आहेत हे असे त्यांनी पाहिले। सृहज्जन सासरे आणि कही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ। जीवलग मित्र सासरे आणखी सगे सोयरे पुत्र नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले। जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदि करुणी। ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते फार काय लहान मोठे आदि करून सर्व तिथे उपस्थित होते। ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले। असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले। तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती। त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली। त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगावरील वीरवृत्ती निघून गेली। जिया उत्तम कुळींची या होती आणि गुण लावण्य आधी तिया आणिकतेन साहती सुतेजपणे। ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुरु गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे किंवा सवतीचे म्हणू शकता आपण येथे वर्चस्व सहन होत नाही। नवीये आवडीचे नि भरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा। नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग विडावल्यासारखा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो। की तपो बळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेन। किंवा तपोबलाने रिद्धी ऐश्वर प्राप्त झालेली असता वैराग्यशील पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवण राहत नाही। तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी। त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली त्याची असलेली वीरवृत्ती गेली कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला वाहिले। देखा मंत्रज्ञ बरळू जाय मग तेथ का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला। पहा मांत्रिक मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते तसाच तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला आहे। म्हणवनी असता धीरू गेला हृदया द्रावो आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू। म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचून गेले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले। त्याचप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांतमणी पाझरू लागतो। तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखेद असे बोलतू श्री अच्युत्तेसी। त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन श्रीकृष्णांबरोबर बोलू लागला।